पुण्यात कोयता गँग नंतर आता पिस्तूल गँग अस्तित्वात आले. गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात मोक्का आणि MPDA कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगारी साळा घालण्याचा प्रयत्न केला. असं असतानाही पुण्यातील गुन्हेगारी काही कमी झालेल्या नाहीयेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात स्वीट मार्टच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना काजूकतरी मिठाई दुकानदाराने फुकट न दिल्याने त्यांनी थेट दुकानात गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. सूरज ब्रह्मदेव मुंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे, तर त्याच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले अशी माहिती सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोयलगंगा चौकाच्या इथं एक स्वीट मार्ट आहे. त्या स्वीट मार्टमध्ये दिनांक 19/12/2022 रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास 2 इसम काजूकतरी घेण्यासाठी दुकानामध्ये आलेले होते. त्यांनी 1 किलो काजूकतरी ऑर्डरसुद्धा केली आणि त्यानंतर ऑर्डर केल्यानंतर जे फिर्यादी आहेत दुकानाचे मालक त्यांनी त्या बदल्या त्याचे पैसे मागितले. पैसे मागितल्यानंतर ह्या 2 जणांनी सांगितलं की कसले पैसे, तुला काय पैसे आम्ही देणार नाही. मग त्यानंतर ह्या फिर्यादींनी सांगितलं की नाही, तू जर पैसे देणार नाही तर हे तुला घेऊन जाता येणार नाही, काजूकतरे तू इथंच ठेव. आणि त्याप्रमाणे जसं इथंच ठेव म्हणल्यानंतर यातील जे आरोपी आहेत, एक सुरेश ब्रह्मद मुंडे यांनी आपल्याकडचे पिस्तल त्या दुकानदारावर उगारलं आणि त्याला पिस्तलचा ट्रिगर दाबला आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्यातली गोळी चालली नाही आणि ती गोळी परत खाली होऊन पडली आणि ह्याची पिस्तल चालू होत नाही म्हणून त्याच्यावरचा दुसरा जो बाल गुन्हेगार होता त्याने सुद्धा त्याच्याकडचं पिस्तल काढलं आणि तो उगारायचा प्रयत्न केला. परंतु ते पण न चालल्यामुळं तिथं जी पडलेली गोळी होती ते घेऊन हे दोन्हीही आरोपी पिस्तलसह तिथून फरार झालेले होते.